हरे कृष्णा श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय सातवा. अध्यायाचं नाव आहे द्रोण पुत्राला दंड. आपले 10 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 11व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. श्लोक क्रमांक 11 वाचण्याआधी थोडस रिव्हिजन म्हणून बघू शकतो आपण की सूत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना सगळं हे जे त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं देत आहेत. तर प्रश्न भागवतम बद्दल विचारले होते की म्हणजे नारद मुनी उपदेश देऊन गेले की भागवतम ग्रंथ तुम्ही लिहा, व्यासदेवानी मग त्याच्यानंतर काय केलं, कशा रीतीने ग्रंथ लिहिला वगैरे असे प्रश्न विचारले होते. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता सुत गोस्वामी देत आहेत. तर सगळे ही उत्तरं दिली की अशा तऱ्हेने व्यासदेवानी सगळ्या सामान्य जनतेला कल्याण व्हावं सगळ्यांचं, त्यासाठी भक्ती योग शिकवणारा हा हे जे सातवत संहिता आहे श्रीमद भागवतम हे दिलेलं आहे. आणि भागवतमची महानता सांगितली आणि हे भागवतम त्यांनी आपला जो मुलगा आहे जो आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रवृत्त आहे शुकदेव गोस्वामी ह्यांना भागवतमची शिकवण दिली. तेव्हा मग शौनक ऋषींनी विचारलं होतं की ते शुकदेव गोस्वामी तर अगोदरच निवृत्ती मार्गावर होते, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर होते, मग एवढं मोठं प्रचंड वाङ्मय जे आहे भागवत श्रीमद भागवतम 18,000 श्लोकांचं त्यांनी त्याचा कशासाठी अभ्यास केला. त्यावेळी सुत गोस्वामींनी 10व्या श्लोकात उत्तर द्यायला सुरुवात केली की हे जे आत्म्याच्या ठिकाणी रमण करणारे जे आत्माराम आहेत, आत्मअनुभूतीच्या मार्गावर दृढपणे स्थित असलेले आत्माराम आहेत, ते सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत, तरीही त्यांना भगवंतांची अनन्य भक्तिमय सेवा करण्याची तीव्र इच्छा असते. का असते इच्छा? कारण भगवंत आहेत त्यांचे, भगवंत कसे आहेत, दिव्य गुण संपन्न आहेत आणि त्यामुळे मुक्त आत्म्यांसहित सर्वांनाच आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे शुकदेव गोस्वामी जरी आत्माराम असले, मुक्त असले, मुक्त आत्मा असले तरीही ते भगवंतांकडे आकर्षित झाले, एवढं आपण वाचलं होतं. आता सुत गोस्वामी आणखीन सांगतायत, श्लोक वाचूया 11वा. हरेर्गुणाक्षिप्त मती भगवान बादरायणी अध्यगान महत आख्यानम नित्यं विष्णु जनप्रियः. श्रील व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी हे केवळ आध्यात्मिक सामर्थ्यानेच पूर्ण नव्हते तर ते भगवंतांच्या भक्तांनाही अतिशय प्रिय होते. त्यांनी या महान भागवत आख्यायनाचे नियमपूर्वक अध्ययन केले. तर असे हे जे शुकदेव गोस्वामी होते त्यांच्याबद्दल सुत गोस्वामी आणखी माहिती देत आहेत. कसे आहेत हे शेवटचा शब्द बघितला तर विष्णू जनप्रिया, भगवंतांच्या भक्तांनाही शुकदेव गोस्वामी प्रिय आहेत. शुकदेव गोस्वामींनी काय केलं आहे, महान भागवत आख्यानाचे नियमपूर्वक अध्ययन केलं आहे. आधी होते शुकदेव गोस्वामी मुक्त आत्मा होते, ते त्या ज्याला म्हटलं जातं की आध्यात्मिक ज्ञान वेदांमधलं सगळं घेऊन त्यांनी जाणलेलं आहे की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. आणि ते परमसत्याला काय म्हणतात, एक दिव्य असा प्रकाश येतो आहे, तो जो प्रकाश आहे त्याच्यावरच ते ध्यानस्थ असतात आणि बाकीही कुठच्याही गोष्टी ज्या जगतातल्या गोष्टींशी ते आसक्त नसतात आणि स्वतःमध्येच मग्न आहेत. असे जे मुक्त आत्मे असलेले शुकदेव गोस्वामींनी जेव्हा आपल्या पित्याकडून श्रीमद भागवतम ऐकलं तेव्हा ते भगवंतांचे भक्त झाले. नियमितपणे त्यांनी या भागवतमचं अध्ययन केलं आणि त्यामुळे ते भक्तांना पण प्रिय झाले. कारण भक्तांना कोण प्रिय असतात, भक्त प्रिय असतात. हे सगळं प्रभुपाद आपल्याला आता तात्पर्यात समजवणार आहेत.
ब्रह्म वैवर्त पुराणानुसार शुकदेव गोस्वामी हे त्यांच्या मातेच्या गर्भापासूनच मुक्त होते. श्रील व्यासदेवांना हे माहीत होते की जन्मानंतर हे मूल घरी राहणार नाही, म्हणून त्यांनी भागवताची रूपरेखा त्यांच्या मनावर बिंबवली. त्यांचे मन भगवंतांच्या दिव्य लीलांकडे आकर्षित व्हावे हाच त्यांचा हेतू होता. जन्मानंतर भागवताच्या श्लोकांचे पठन करून श्रील व्यासदेवांनी शुकदेव गोस्वामींना अधिक शिक्षित केले. तर अशा तऱ्हेने ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलंय की शुकदेव गोस्वामी आहेत ते अगदी मातेच्या उदरात होते तेव्हातच मुक्त पुरुष होते. आणि अशा दोन कथा येतात. एक तर कसं आहे, आपण म्हणतो की आपण गेल्या वेळी चर्चा केली होती की शुकदेव गोस्वामी मातेच्या उदरात बाहेर आले, 16 वर्षाचे, चालायला सुरुवात केली आणि मग व्यासदेवाने आपले दोन शिष्य पाठवले की तुम्ही गात राहा, या श्लोकांकडे तो आकर्षित होईल माझा मुलगा, आणि मग तुम्ही त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि दुसरी ही ब्रह्मवैवर्तमध्ये कथा सांगितली जाते की व्यासदेवांना आधीच माहिती होतं की हे राहणार नाहीये, त्यामुळे त्यांनी भागवताची रूपरेखा त्यांच्या शुकदेव गोस्वामींच्या मनावरच बिंबवली. म्हणजे आईच्या उदरात असतानाच काहीतरी भागवतांची माहिती दिली असेल असं काहीतरी असेल, म्हणून मग नंतर जन्मानंतर भागवताच्या श्लोकाचे पठन करून श्रील व्यासदेवांनी शुकदेव गोस्वामींना अधिक जास्त शिक्षित केले. क्लिअर झाला पॉइंट माताजी? पुढे जाऊया. तात्पर्य असे की साधारणपणे मुक्त आत्मे अद्वैती धारणेप्रमाणे ब्रह्मात विलीन होण्याच्या उद्देशाने निराकार ब्रह्मात आसक्त झालेले असतात. तर हे आधीच बघितलं आपण, निराकार ब्रह्म जे आहे म्हणजेच ब्रह्मज्योती आहे. म्हणजेच काय, भगवंतांच्या शरीरातनं सतत एक दिव्य प्रकाश बाहेर पडत असतो त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. पण ज्यांनी फक्त ही हा जो प्रकाश आहे ज्योती आहे ह्याचं ज्यांना ज्ञान आहे परम सत्याविषयी, जे तीन स्तरात ज्ञान असतं, ब्रह्मन परमात्मा भगवान, तर ह्यांचं ज्ञान कितपर्यंत आहे, ब्रह्मनपर्यंतच ते असलेले जे त्याला ते त्यांचे ध्येय काय, ह्या ब्रह्मज्योतीमध्ये आम्हाला विलीन व्हायचं आहे. तर त्यांची धारणा काय, अद्वैती, म्हणजे ते काय म्हणतात, वेगळं नाही राहणार आहेत, ते काय होणार आहेत, विलीन होणार आहेत. द्वैत म्हणजे वेगळं आणि अद्वैत म्हणजे एक, हा म्हणजे वेगळे नाहीत आत्मा आणि परमात्मा असं. तर ह्यांना ब्रह्मज्योतीत एक व्हायचं आहे, विलीन व्हायचं आहे, अशी धारणा असलेले जे निराकार ब्रह्मात आसक्त झालेले असतात, कोण असतात, मुक्तात्मे. परंतु व्यासदेवांसारख्या शुद्ध भक्ताच्या सहवासाने मुक्त आत्मा ही भगवंतांच्या दिव्य गुणाकडे आकर्षित झाला. आता 16 वर्ष पोटात हा मुक्त आत्मा बसलेला आहे व्यासदेवांच्या पत्नीच्या पोटात, बरोबर. कोण, शुकदेव गोस्वामी. आणि बाहेर काय आहेत, व्यासदेव आहेत ते सतत भक्ती करता आहेत, भगवंतांविषयी चिंतन मनन करता आहेत, तर त्यांचा सहवास तर मिळणारच ना. त्यामुळे व्यासदेवांसारख्या शुद्ध भक्ताच्या सहवासाने जो मुक्त आत्मा ही काय आहे, भगवंतांच्या दिव्य गुणाकडे आकर्षित झाला. श्री नारदांच्या कृपेने श्रील व्यासदेव भागवत सांगण्यास समर्थ झाले आणि व्यासदेवांच्या कृपेने श्री शुकदेव गोस्वामी त्याचा आशय आत्मसात करू शकले. नारद मुनींनी व्यासदेवांना भक्तीचं महात्म्य सांगून सांगितलं की आता केवळ तू कृष्ण भक्ती, भगवंतांचं नाम रूप गुण लीला, भगवंतांच्या भक्तांची जे आदान प्रदान झालं आहे त्यावरच ग्रंथली. गुरूंच्या आशीर्वादाने व्यासदेवांनी अतिशय सुंदर रीतीने हा भागवत पुराण हा ग्रंथ लिहिला आणि आपला जो मुलगा आहे शुकदेव गोस्वामी त्यांना सगळं समजावून सांगितलं. भगवंतांचे दिव्य गुण इतके आकर्षक आहेत की निराकार ब्रह्मात पूर्णपणे तन्मय राहण्याचे सोडून श्रील शुकदेव गोस्वामी स्वेच्छेने भगवंतांच्या व्यक्तिगत लीलांमध्ये तन्मय झाले. आतापर्यंत शुकदेव गोस्वामी
हे फक्त परमसत्याला सर्वश्रेष्ठ मानत होते. पण जेव्हा त्यांनी आपल्या पित्याकडून व्यासदेवांकडून भगवंतांच्या या इतक्या सुंदर लिहिल्या श्रीमद भागवतमचे 18,000 श्लोक ऐकले, तेव्हा त्यांनी ते निराकार ब्रह्मात विलीन होण्याचं, त्याच्यात मग्न राहण्याचं ते सगळं दिलं सोडून आणि भगवंतांच्या ह्या ज्या सुंदर लीला आहेत, भगवंतांच्या लीलामध्ये भगवंत काय करतात, व्यक्तिगतरित्या प्रत्येक अनेक अनेक भक्तांची आदान प्रदान करतात. तर हे सगळं सुखदेव गोस्वामींनी स्वेच्छेने स्वीकारली. जे भक्तिमय हा जो भगवंतांचं जे साकार रूप आहे, ब्रह्मन परमात्मा भगवान, हे पूर्ण तिने जे परमसत्याचे जे पायऱ्या आहेत समजून घ्यायच्या, ते सुखदेव गोस्वामींना पूर्णपणे समजल्या आणि त्यांनी स्वतः ही भक्ती प्रेमाने स्वीकारली आणि ह्या भगवंतांच्या लीलांमध्ये आता ते मग्न राहू लागले. आपण परमसत्याच्या निराकार स्वरूपाच्या उपासनेत काळ व्यर्थ घालवला असा विचार करून सुखदेव गोस्वामी परमसत्याच्या निराकार भावनेतून पूर्णपणे मुक्त झाले होते. जेव्हा आपले पिता व्यासदेव यांच्याकडून सुखदेव गोस्वामी भगवंतांच्या सुंदर सुंदर लीला ऐकत होते, भगवंतांच्या रूपाचं वर्णन सुंदर ऐकत होते, तेव्हा त्यांना जाणीव झाली, अरे अरे मी इतका काळ उगाचच जे परमसत्याचं नुसतं ब्रह्म ज्योती हे निराकार स्वरूप आहे त्याची उपासना करत राहिलो, माझा वेळ उगाच फुकट घालवला. आता त्यांनी परब्रह्माच्या निराकारापेक्षा वैयक्तिक स्वरूपात अधिक दिव्य आनंद अनुभवला. भगवंतांचं जे साकार रूप आहे त्याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि भगवंतांच्या लीला ऐकल्यामुळे त्यांनी हा जो भक्तीचा रस अनुभवला, भक्तांचं जे भगवंतांशी असलेलं आदान प्रदान, भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे सगळं जेव्हा श्रवण केलं, कोणाकडून केलं, अतिशय महान शुद्ध भक्त व्यासदेव गोस्वामी व्यासदेव कसे आहेत, व्यासदेव हे भगवंतांचा अवतार आहेत, हा शक्तावेश अवतार आहेत, त्यांच्याकडून ऐकल्यामुळे त्यांना अधिक जास्त फायदा झाला आणि ते दिव्य आनंद त्यांनी तो अनुभवला आहे. तर अशा तऱ्हेने दिव्य आनंद अनुभवलाय आणि आता सुखदेव गोस्वामी भगवंतांचे महान भक्त झालेले आहेत. इतकेच नाही तर त्यांनाही नाही एक ओढ राहिली, त्या वेळेपासून ते म्हणजे कोण, सुखदेव गोस्वामी विष्णूजनांना किंवा भगवंतांच्या भक्तांना प्रिय झाले. इतकेच नाही तर सुखदेव गोस्वामींनाही विष्णूजन अतिशय प्रिय झाले. तब जेव्हा भक्तांनी बघितलं की सुखदेव गोस्वामी महान भक्त झाले आहेत, तेव्हा जे विष्णूजन म्हणजेच वैष्णव आहेत त्यांना सुखदेव गोस्वामी आवडायला लागले आणि सुखदेव गोस्वामी भक्त झाल्यामुळे त्यांना भगवंतांचे इतर भक्त आवडायला लागले. तर कसं ते पुढे प्रभुपाद समजवतात. भक्त जे जीवाचे व्यक्तिमत्व नष्ट करू इच्छित नाहीत आणि भगवंतांचे परिचारक होण्याची इच्छा ठेवतात त्यांना निराकारवाद्यांची आवड नसते. आता भक्त काय करतात ते बघूया. भक्त जे जीवाचे व्यक्तिमत्व नष्ट करू इच्छित नाही, भक्त जाणतात आपण आत्मा आहोत आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, आम्ही आमचं अस्तित्व नित्य कायम राहणार आहे आणि आम्ही भगवंतांचे कायम दास राहणार आहोत हे जाणतात भक्त. त्यामुळे ते कधीही परमसत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे त्यात विलीन होऊ आणि आपलं व्यक्तिमत्व नष्ट करू असे जे मुक्तात्म्यांचे किंवा ज्ञानी लोकांचे विचार असतात ते या भक्तांचे नसतात. ते जाणतात की मला काय करायचं आहे, पुढची ओळ भगवंतांचे परिचारक होण्याची इच्छा. परिचारिका आहे शब्द ऐकला असेल तुम्ही, परिचारिका नर्स सिस्टर असते दवाखान्यात, तिला परिचारिका म्हटलं जातं. तर हे जे परिचारक म्हणजे सेवक, तर भक्त जाणतो
की भगवंतांचं साकार रूप आहे. भगवंत आपल्या धामात गोलोक धामात नित्य लीला करतात आणि त्या भगवंतांचा मी अंश आहे आणि भगवंतांकडे जाऊन मला भगवंतांची कायम सेवा करायची आहे. आता मी या भौतिक जगतात आलो आहे तर मला भक्ती करून सेवा करण्याची प्रॅक्टिस सवय करायची आहे, जेणेकरून मी माझा जो स्वभाव आहे सेवा करणं, तर सेवा कोणाची करायला पाहिजे, मला भगवंतांची सेवा करायची आहे, ही कायम हे भक्त आहेत ते इच्छा ठेवतात. त्यांना निराकारवाद्यांची आवड नसते. आता जसं आहे की आपण आता सगळे भक्ती करतोय, तर आपण तुम्हाला सांगितलं की उद्या कार्यक्रम आहे, एक असा कार्यक्रम आहे की कोणते तरी मंत्री वगैरे येणार आहेत आणि त्यांनी एक मोठा मेळावा भरवलाय आणि 2 तास त्या मंत्री भाषण देणार आहे. 4-6 मंत्री आहेत त्यांचे वेगवेगळे, ते भाषण देणार आहेत, तिकडे जा. आणि दुसऱ्यांनी येऊन सांगितलं अरे उद्याच आहे ना, त्याच वेळी भगवंत आपलं जे नगर सेंटर आहे तिथे कार्यक्रम होणार आहे, किंवा अगदी राहुरीला आपले डॉक्टर साहेबांच्या वरचे गच्चीमध्ये मोठा कार्यक्रम आहे, तर आपण काय चूज करू, आपण काय निवड करू, कुठे जाऊ आपण, मंत्र्याच्या ह्याच्यात जाऊ का? नाही जाणार. तर तसंच हे जे भक्त आहेत त्यांना निराकारवाद्यांची आवड नाहीये. त्यांना निराकारवादी काय आहे, निराकार मानतात भगवंतांना, तर त्यांच्याकडे म्हणजे परम सत्याला ते निराकार मानतात, तर त्यांच्याकडे कधीच जाणार नाही भक्त. भक्त नेहमी भक्ताचा संग घेऊ इच्छितो, म्हणून म्हटलंय की भक्तांना निराकारवाद्यांची आवड नसते. त्याचप्रमाणे ब्रह्माशी एकरूप होण्याची इच्छा करणारे जे निराकारीवादी आहेत त्यांना भगवत भक्तांचे मूल्यांकन करता येत नाही. जो हा ज्ञानी आहे ज्यांनी इच्छा केली आहे की मी ब्रह्माशी एकरूप होईन ब्रह्मज्योतीशी, असा जो निराकारवादी आहे त्याला कधीच कळणार नाही की हे भगवत भक्त असे काय करतात, हे जप काय करतायत, नंतर भगवंतांच्या लीलांचं काय हे करतायत, भगवंत साकार रूपच नाहीये आणि हे असे काय करतायत, त्यामुळे भक्त काय करतायत हे निराकारवादी कधीच समजू शकणार नाही. याप्रमाणे पूर्वीपासून अशा 2 प्रकारच्या अध्यात्म मार्गावरील प्रवाशांमध्ये वेळोवेळी स्पर्धा होत आलेली आहे. जे अनेक अनेक वर्षांपासून काळापासून जे अध्यात्म मार्गावरच आहेत, हे जे निराकारवादी आहेत तेही अध्यात्म मार्गावर आहेत का, कारण ते परमसत्याला ब्रह्मन म्हणून मानतायत ना, म्हणून त्यांना पण अध्यात्म मार्गावर म्हटलेत. आणि भक्त आहेत ते तर भगवंतांचाच त्यांना साक्षात्कार झालेला आहे, म्हणजे ते भक्त जाणतायत की भगवंत सच्चिदानंद विग्रह रूप आहेत आणि त्यांची मला भक्ती करायची आहे हे सगळं जाणतायत. त्यामुळे दोन्ही हे जे प्रवासी आहेत, एक हे जे निराकारवादी आणि दुसरे साकारवादी, त्यांमध्ये नेहमीच स्पर्धा होत आलेली आहे. दुसऱ्या शब्दात आत्यंतिक मान्यता वेगळी असल्याने एकमेकांपासून विभक्त राहण्यात त्यांना रुची असते. आत्यंतिक मान्यता म्हणजे निराकारवाद्याला विचारलं कुठे जाणार, ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचंय. जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे त्याला विचारलं तुला कुठे जायचं आहे, ध्येय काय आहे तुझं, मला गोलोक वृंदावनमध्ये जायचं आहे आणि भगवंतांच्या सेवेत लागायचं आहे. तर त्यामुळे दोघांचेही जे आत्यंतिक मान्यता, ध्येय कुठे आहे वेगवेगळं आहे. हा आत्यंतिक मान्यता म्हणजे प्रत्येकाचं परम ध्येय वेगळं आहे या दोघांचं, म्हणून काय आहे ते जे निराकारवादी आणि साकारवादी एकमेकांपासून विभक्त राहतात, एकत्र येत नाहीत, कारण मतच पटत नाहीत बरोबर. म्हणून असे दिसते की श्री शुकदेव गोस्वामींनाही भक्तांविषयी आवड नव्हती. जिथपर्यंत ते मुक्तात्म्य होते स्वतःमध्येच मग्न राहायचे, परम सत्य म्हणजे ब्रह्मज्योती हे मानायचे, तेव्हा त्यांना भक्तांविषयी काही आवड नव्हती. परंतु जेव्हापासून शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनन्य भक्त झाले, जेव्हा त्यांनी भगवंतांविषयी जे श्रीमद भागवतम लिहिलेलं आहे, व्यासदेवांनी त्यांच्याकडून भागवतम ऐकलं
तेव्हा ते भगवंतांचे अनन्य भक्त झाले. अनन्य म्हणजे नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती त्यांनी अतिशय तीव्रतेने सुरू केली. तेव्हापासून त्यांनी नेहमीच विष्णूजनांच्या संगतीची इच्छा धरली. भक्त आहे तो भक्तीची वाढ कुठे करतो? भक्तांच्या संघामध्ये करतो. त्यामुळे शुकदेव गोस्वामीही आता भक्तांच्या संगतीत राहू लागले आणि ते आता एक व्यक्ती भागवत होते. दोन प्रकारचे भागवत असतात, एक ग्रंथ भागवत जो आपल्या समोर आहे ग्रंथरूपात आणि दुसरं व्यक्ती भागवत जो भगवंतांचा महान भक्त आहे आणि भगवंतांच्या ह्या जे महान ग्रंथामध्ये श्रीमद भागवतम मध्ये भगवंतांच्या नाम रूप गुण लीला भक्तांशी केलेलं आदान प्रदान हे सगळ्यांना शिकवतो तो असतो व्यक्ती भागवत. विष्णूजनांनाही त्यांची संगत आवडू लागली. ते आता भागवतम सांगतायत, भागवतम अध्ययन करतायत, त्यामुळे भक्तांनाही कळलं वैष्णवांना की हे महान भक्त झाले आहेत, त्यामुळे त्यांची संगत भक्तांना आवडायला लागली. पिता आणि पुत्र, पिता आणि पुत्र इथे कोण आहेत? व्यासदेव पिता आणि पुत्र आहेत शुकदेव गोस्वामी. हे दोघेही ब्रह्माविषयीच्या दिव्य ज्ञानात पारंगत होते. पिता व्यासदेवानी स्वतः सगळं वेद शास्त्र लिहिलेले आहेत, वैदिक ग्रंथ लिहिले आहेत, त्यामुळे त्यांनी परम सत्य ब्रह्म ज्योती त्याच्याविषयी खूप सारं ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान लिहिलं आहे, ग्रंथ लिहिले आहेत वेद वगैरे, म्हणजे आधी ज्ञान पण असलं पाहिजे, त्याशिवाय लिहू शकत नाही, बरोबर. म्हणून त्यांनाही ब्रह्मविषयी ज्ञान होतं आणि हा जो पुत्र होता तोही निराकार वादी म्हणजे परम सत्याचं ब्रह्म ज्योती हेच ह्याच्यावरच ध्यान करणारा होता. त्यामुळे ते दोघेही काय आहेत? ब्रह्माविषयीच्या दिव्य ज्ञानात पारंगत होते. ब्रह्म म्हणजे इथे काय असतं? परम ब्रह्म, परम सत्य. हा दोघेही भगवंतांच्या व्यक्तिगत दिव्य गुणयुक्त रूपात तन्मय झाले होते. त्यांना एकतर परम सत्याबद्दल म्हणजे ब्रह्मन बद्दलही ज्ञान आहे आणि दोघांनाही भगवंतांचे जे व्यक्तिगत दिव्य गुण युक्त रूप आहे ते पण ज्ञान झालेलं आहे. व्यासदेवांना तर आहेच, व्यासदेव महान भक्तच आहेत, पण बदल कोणात झालेला आहे? शुकदेव गोस्वामींमध्ये. त्यामुळे तेही आता भक्तीमध्ये मग्न झालेले आहेत. अशा रीतीने श्रील शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवताच्या निरूपणाकडे कसे आकर्षित झाले हे या श्लोकातून पूर्णपणे स्पष्ट झाले. प्रश्न जे होता की कशा रीतीने त्यांनी भागवतम हे जे पित्याकडून घेतलं श्रवण केलं, तर हे सगळं प्रभुपाद म्हणतायत की यात सांगितलेलं आहे. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण आता कथेकडे जातो आहे. फिलॉसॉफी बरीच झाली. हो हो. आता सुत गोस्वामी आणखीन पुढे सांगतायत. परीक्षित अथ राजर्षे जन्म कर्म विलापनम संस्थां च पांडुपुत्राणां वक्षे कृष्ण कथोदयम्. सुत गोस्वामींनी शौनक प्रमुख ऋषी समुदायाला उद्देशून म्हटले, मी आता श्रीकृष्णांच्या दिव्य कथा व राजर्षी परीक्षित महाराजांचा जन्म कर्तृत्व उद्धार तसेच पांडूच्या मुलांची गृहस्थाश्रमातून निवृत्ती या विषयांचे वर्णन करून सांगेन. कृष्ण कथा सांगा असं सांगितलं होतं. तर कृष्ण कथा आहे ती कृष्ण भक्तांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर. भगवंत कसे आहेत? भक्त वत्सल आहेत. भगवंतांमध्ये जे चार माधुरी आहे त्यामध्ये काय म्हटलं जातं? रूप माधुरी, वेणू माधुरी, लीला माधुरी आणि भक्त माधुरी. भगवंत सतत भक्तांबरोबर असतात. म्हणजे भगवंतांची कथा सांगायची आहे तर त्याला लागून भक्तांची कथा येणारच. त्यामुळे म्हटलेत की हे सगळ्या मी सांगतो आहे माहिती, त्यामध्ये भगवंतांच्या दिव्य कथा येणार आहेत. जसं शेवटचा शब्द या श्लोकाचा बघितला, 12व्या श्लोकाचा दुसऱ्या ओळीत, तर वक्षे म्हणजे मी सांगेन. काय सांगेन?
कृष्ण कथा उदयम अशा कथा सांगेन की ज्यातून श्रीकृष्णांच्या दिव्य कथांचा उद्भव होतो. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण पतित जीवांविषयी अत्यंत दयाळू आहेत. ते स्वतः विविध रूपाने त्यांच्यात अवतीर्ण होतात आणि त्यांच्या संगतीने नित्याच्या कार्यात भाग घेतात. असे हे जे भगवंत आहेत ते परम दयाळू आहेत. तर पतित जीव कोण आहेत? या जगतामध्ये आलेले सगळेजण आपण आहोत ते पतित आहोत जीव. त्यांच्याविषयी दयाभाव आहे म्हणून भगवंत काय करतात, वेगवेगळे रूप घेतात, अवतीर्ण होतात आणि आपल्याला आकर्षण, म्हणजे हे जे जीव भगवंताने सोडून आले आहेत त्यांना आकर्षण करण्याचा, आकर्षण घेण्याचा प्रयत्न करतात. एवढं आपल्याला कळलं. तर भगवंत स्वतः विविध रूपाने त्यांच्यात अवतीर्ण होतात, म्हणजे हे जे भौतिक जगतातील जीवांमध्ये अवतीर्ण होतात आणि त्यांच्या संगतीने नित्याच्या कार्यात लाभ घेतात. म्हणजे सामान्यत जर कोणी ह्या ज्या कथा वाचल्या भगवंतांच्या तर कसं दिसतं की हा त्यांचा जन्म मथुरेत झाला, मग त्यांना गोकुळात नेलं गेलं आणि तिथे ते मुलांबरोबर खेळत खेळत वाढले, रोजचीच कार्य केली. हा तर कसं दिसतंय काय, नित्याच्या कार्य करतायत. पण भगवंत कसे आहेत, हे सगळं कार्य का करतायत, सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी. भगवंतांच्या कार्यांच्या संबंधातील अर्वाचीन अथवा प्राचीन अशी कोणतीही ऐतिहासिक घटना भगवंतांची दिव्य कथा म्हणून समजली जाते. तर भगवंतांविषयी ह्या ज्या दिव्य कथा आहेत त्या प्राचीन प्राचीन काळ एकदम जुन्या आपल्याला कथा ऐकायला मिळतात. काय आहे, आपल्याला भागवतम जसं जसं वाचत जाऊ तसं सत्ययुगात असं असं घडलं होतं तेही वाचायला मिळतं. आणि अगदी आत्ता आत्ता 5000 वर्षापूर्वी द्वापार युग संपला आणि कलियुग सुरू झालं, तर द्वापार युगातल्याही कथा ज्या आहेत पांडवांच्या वगैरे त्याही ऐकायला मिळणार आहेत. अर्वाचीन म्हणजे नवीन आणि प्राचीन म्हणजे अगदी जुन्या. हा तर अशा रीतीने भगवंतांनी जी काही कार्य केली आहेत अशा कुठच्याही कथा जेव्हा आपण ऐकतो भगवंतांच्या जीवनातल्या या ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक म्हणजे ज्या पूर्वी होऊन गेल्या आहेत त्या त्या घटना ऐकतो तर त्यांना म्हटलं जातं भगवंतांच्या दिव्य कथा. श्रीकृष्णन विना पुराणे, महाभारत यांसारखी पूरक वाङ्मये केवळ ऐतिहासिक घटना आहेत. तर व्यासदेवानी अनेक अनेक ग्रंथ लिहिले, वैदिक शास्त्र लिहिली, त्यांमध्ये वेद आहेत, उपनिषद आहेत, नंतर 18 पुराण आहेत, महाभारत आहे, असं बरंच काही ग्रंथ वाङ्मय लिहिलेलं आहे. पण जर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णच नाही आहेत, भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख नाही, त्यांच्या काही लीला नाही आहेत, तर काय होणार, ती एखादी साधी ऐतिहासिक घटना, घडून गेलेली घटना. परंतु श्रीकृष्णांमुळे त्या वाङ्मयांना त्या घटनांना काय आलेलं आहे, दिव्यत्व आलेलं आहे. बरोबर, म्हणजे आपण चौथीच्या पुस्तकातलं जे चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचं वाचन करतो आहे किंवा 10वीच्या इतिहासाचं पुस्तकाचं वाचन करतो आहे तर त्यामध्ये काय आहे, इतिहास माणसांबद्दल असे असे होऊन गेले, त्यांनी हे केलं, अशा लढाया केल्या, संपलं. हा मर्त्य लोकांविषयी. पण जेव्हा ह्या ऐतिहासिक घटना भगवंतांविषयीच्या आहेत तर भगवंत दिव्य, त्यामुळे भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळं काही दिव्य आहे. बरेचदा लोक काय करतात, महाभारत जेव्हा चर्चा करतात त्यावेळी ते भगवान श्रीकृष्णांना दिव्य म्हणून बाजूला करून टाकतात. ते म्हणतात हा एक ऐतिहासिक माणूस होता तो, ठीक आहे. तर अशा रीतीने जर भगवंत नाही आहेत एखाद्या गोष्टीत तर काहीही नाही आहे, त्यात साधं आहे ते. आणि भगवंत आहेत तर दिव्यत्व आहे. जेव्हा आपण त्यांचे श्रवण करतो तेव्हा आपण दिव्यत्वाने भगवंतांशी जोडले जातो. हे जे वाङ्मय, जे भगवंतांविषयीचे पुराण आहेत, महाभारत आहेत, असे ग्रंथांचं वाचन केलं जातं, त्यामध्ये भगवंतांच्या दिव्य लीला आहेत,
तर त्या लीला ऐकल्यामुळे आपण भगवंत स्वतः दिव्य आहे, त्यांचं नामरूप गुण लीला दिव्य, भगवंतांचा हा जो ग्रंथ आहे तोही दिव्य, त्यामुळे त्याचा संग घेतल्यामुळे आपल्याला काय होतं, आपण या दिव्यत्वाने भगवंतांशी जोडले जातो, त्या दिव्यत्वाचा आपण संग घेतो. भागवत सुद्धा एक पुराणच आहे, तथापि त्याचे वैशिष्ट्य हे आहे की त्यात, म्हणजे श्रीमद भागवतम आपल्या समोर जो ग्रंथ आहे त्यात भगवंतांचे चरित्र प्रामुख्याने आहे. चरित्र म्हणजे भगवंतांचं सगळं वेगवेगळ्या जे लीला आहे, भगवंतांविषयीचं रूपाचं वर्णन, गुणांचं वर्णन, नामाचं महात्म्य, हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. त्या केवळ पूरक ऐतिहासिक घटना नव्हेत, म्हणजे जसे वेगवेगळ्या ऐतिहासिक घटना असतात तसे हे भगवंतांचं चरित्र नाहीये. श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवताची अमल पुराण म्हणून प्रशंसा केली आहे. अमल, मल नसलेलं, अतिशय शुद्ध असं हे भागवतम आहे. आणि असं शुद्ध भागवतम आहे ज्याचा आपण सतत जेव्हा संग करत राहू तेव्हा आपोआप आपण पण शुद्ध होणार आहोत, असं हे जे अमल पुराण म्हणून चैतन्य महाप्रभूंनी श्रीमद भागवतमची प्रशंसा केली आहे. भागवत पुराणाच्या भक्तांचा एक अल्प बुद्धी वर्ग आहे. आता भागवत पुराण कोण वाचतं? कुणीही वाचतं. मोठे मोठे भक्त पण वाचतात, ज्यांना भक्तीबद्दल काही माहित नाहीये ते उत्सुकतेने वाचतात, त्यांना काही ज्यांना काही थोडंसं ज्ञान आहे तेही वाचतात. तर त्यातला एक वर्ग आहे तो कसा आहे, अल्प बुद्धी, त्यांना थोडी कमी म्हणजे कमी बुद्धी असलेले आहेत ते. अशा वर्गातील लोक प्राथमिक स्कंधांना समजून न घेताच 10व्या स्कंधात वर्णन केलेल्या भगवंतांच्या लीलांचे आस्वादन करण्याची इच्छा करतात आणि अज्ञानातून मूर्खपणाने ते प्रथम 10वा स्कंध अध्ययनासाठी घेतात. तर अशा रीतीने हे जे लोक काय करतात, हे जे अल्पबुद्धी आहेत ते पहिले 9 स्कंध आहेत भागवतमचे, त्यांच्या मते ते 9 स्कंध काही उपयोगाचे नाहीयेत. 10व्या स्कंधामध्ये भगवंतांच्या लीला आहेत, ते आम्हाला वाचायचं आहे, त्यांची इच्छा आहे, आम्ही ते त्याचा सरस घेऊ. त्यांचा समज काय आहे, इतर स्कंध आहेत त्यांचा श्रीकृष्णांशी काहीच संबंध नाहीये आणि त्यामुळे अज्ञानी आहेत ते, त्यामुळे मूर्खासारखे डायरेक्ट 10वा स्कंध अभ्यासासाठी घेतात, वाचायला घेतात. अशा वाचकांना येथे विशेष करून हे सांगण्यात आले आहे की भागवताचे इतर स्कंध देखील 10व्या स्कंधाप्रमाणेच महत्वाचे आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात की मी ते सांगू इच्छितो की हे जे इतर स्कंध आहेत 9 स्कंध, त्यामधल्या ज्या सगळ्या लीला आहेत त्या जेव्हा आपण वाचतो ऐकतो, जे त्याच्यातली तत्वज्ञान आहे ते जाणतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की भगवंत इतके महान आहेत, तेव्हाच आपण 10व्या स्कंधात भगवंतांनी ज्या विविध अतिशय शक्तिशाली लीला केल्या आहेत त्या आपण पचवू शकतो, समजू शकतात ते आपल्याला. कोणीही इतर 9 स्कंधांचा आशय पूर्णपणे समजून घेतल्याविना 10व्या स्कंधातील विषय वस्तूत जाण्याचा प्रयत्न करू नये. 9 स्कंध आधी वाचावे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पांडवांसारखे भक्त हे एकाच पातळीवर आहेत. श्रीकृष्ण आपल्या भक्तांपासून भिन्न नाहीत आणि पांडवांसारखे शुद्ध भक्त श्रीकृष्णांपासून भिन्न नाहीत. भक्त आणि भगवान परस्परांशी संबंधित आहेत आणि ते वेगळे होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे कृष्ण कथाच होय. हा 4 ओळी प्रभुपाद इथे लिहितात, कारण की कुणी म्हणाल की अरे त्या शौनकादी ऋषी मुनींनी सांगितली होती की कृष्ण कथा करा, पण शुद्ध कृष्ण कथा तर सुत गोस्वामींनी काही सुरूच केलेली नाहीये. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की भगवंतांचे भक्त आणि भगवंत हे एकमेकांशी इतके जोडले गेले आहेत की ते
परस्परांशी संबंधित आहेत ते वेगळे आपण करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णांची लीला सांगायला सुरुवात केली का त्यामध्ये भक्त हे येणारच. जसं नरसिंह भगवंतांची कथा सांगतायत आणि प्रल्हाद महाराजच नाहीयेत असं होऊ शकतं का? नाहीये. तर तसंच भक्त आणि भगवंतांना वेगवेगळं करू शकत नाहीयेत. त्यामुळे जे भक्तांबद्दल बोललं जातं तेव्हा भगवंतांबद्दल माहिती केली जाते, सांगितलं जातं, आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांबद्दल सांगितलं जातं तेव्हा त्यामध्ये भक्तही येतातच. म्हणून भगवंतांचे जे महान शुद्ध भक्त आहेत जसे पांडव आहेत आणि इतर जन परीक्षित महाराज, कुंती महाराणी, द्रौपदी, भीष्मदेव, हे सगळे जे आहेत त्यांच्याविषयी जी चर्चा आहे म्हणजे काय आहे ती भगवंतांविषयी सांगण्यासारखं आहे. कृष्ण कथाच आहे कारण ते सगळे भगवंतांचे भक्त आहेत. क्लिअर झालं माताजी हे? पुढे जाऊया. आता श्लोक क्रमांक 13 आणि 14 एकत्र आहेत. चार चार ओळीचा आहे त्यामुळे तो असा वासाची जीर्णानी यथा विहाय असं वाचायचं आपल्याला. यदा मृदे कौरव सृंजयाना वीरेषु अथो वीरगतिं गतेषु वृकोदरा विद्ध गदाभिमर्श भग्न उरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे भर्तुर्प्रियं द्रौणी इति स्म पश्यन् कृष्णासुतानां स्वपतां शिरांसि उपाहरत विप्रियं एव तस्य जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति. कौरव आणि पांडवांकडील दोन्ही पक्षांचे योद्धे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मारले गेले आणि मेलेले योद्धे आपापल्या गतीला प्राप्त झाले. पहिल्या ओळीपासून बघितलं आपण तर यथामुदे कौरव सृंजयाना, तर कौरवांच्या पक्षाला कौरवांचा पक्ष असं म्हटलंय कौरव आणि पांडवांचं पक्षीय त्याला सृंजयाना म्हटलं आहे. तर द्रौपदीचा जो भाऊ आहे धृष्टद्युम्न द्रुपदाचा पुत्र, तर त्यांनी युद्ध कसं अरेंजमेंट करायची, व्यूहरचना कशी करायची ते द्रोणाचार्यांकडूनच शिकलं होतं. आणि हे जे युद्ध झालं त्यामध्ये पांडवांचा सेनापती हा धृष्टद्युम्न होता, त्यामुळे सगळी पांडवांची सेना ची व्यूहरचना त्यांनी केली होती. आणि हा जो द्रुपद राजा आहे त्याचा पुत्र हा धृष्टद्युम्न, तर त्यांचं कुळ आहे, त्या कुळाचं नाव आहे सृंजय. त्यामुळे इथे जर आपण पहिल्या ओळीतला 13व्या श्लोकातल्या पहिल्या ओळीतला शब्द बघितला तर सृंजयानाम म्हणजे धृष्टद्युम्नने रचलेली जी अरेंज केलेली पांडव सेना आहे असं उल्लेख आहे हा. तर असं हे जे हे युद्ध झालं कुरुक्षेत्र वर त्याच्यामध्ये अनेक अनेक योद्धे मेले आणि त्यांची आपापली गती झाली, जे आपापली गती त्यांना प्राप्त झाली त्यावेळीची गोष्ट आता सांगायला सुरू केली आहे सुत गोस्वामींनी. तर काय झालं होतं, वृकोदर, भीमाला वृकोदर म्हणतात. वृक आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये अग्नी असतो, कुठचा असतो अग्नी, वैश्वानर नावाचा अग्नी. त्यांनी आपण जे अन्न खातो ते पचन करण्याचं काम वैश्वानर अग्नी करतो, ते भगवंतांचंच एक रूप आहे. तर जो भीम आहे त्याच्या पोटामध्ये दोन अग्नी असतात, एक तर आपल्या पोटात आहे तो वैश्वानर अग्नी पण त्याच्या पोटात असतो आणि दुसरा वृक हा पण अग्नी असतो. त्यामुळे भीम आहे त्याला अधिक जास्त भूक लागते. असा जो भीम आहे ज्याच्या पोटामध्ये वृक नावाचा अग्नी आहे म्हणून भीमाला एक नाव आहे वृकोदर, वृक अधिक उदर
त्याने काय केलं, आविद्ध गदा अभिमर्श, त्याने मांडी फोडली, धृतराष्ट्र पुत्र दुर्योधनाची मांडी फोडली, त्यामुळे कसा झाला हा धृतराष्ट्र पुत्र, कसा झालेला आहे, जखमी झालेला आहे. तर हे सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं सुत गोस्वामींनी, की असा हा जखमी होऊन दुर्योधन पडला आहे तेव्हा द्रोणाचार्यांचा जो मुलगा आहे कोण, अश्वत्थामा, त्यांनी द्रौपदीच्या झोपलेल्या 5 मुलांची शिरे कापून आपल्या स्वामीला अर्थात दुर्योधनाला हे आवडेल असा मूर्खपणाचा विचार करून दुर्योधनाला ती, म्हणजे ती 5 शिर होती ती भेटी दाखल नेऊन दिली. परंतु या घृणास्पद कृत्याचा दुर्योधनाने धिक्कार केला, त्यात त्याला मुळीच सुख वाटले नाही. थोडीशी कथा सांगते की प्रचंड युद्ध झालं, अनेक अनेक हे जे योद्धे आहेत ते प्रचंड प्रमाणात मारले गेलेले आहेत, आणि शेवटी दुर्योधनाच्या लक्षात आलं की आता आपल्याला काही, म्हणजे आपल्याला मृत्यूला सामोरं जायला लागणार आहे, त्यामुळे तो एका सरोवरात जाऊन लपून बसला. तर मग भगवान श्री कृष्णाने या पांडवांना सांगितलं की तुम्ही त्या सरोवराजवळ जा आणि खूप त्याला निर्भत्सना करा, त्याची निंदा करा, त्याला वाईट वाईट बोला. क्षत्रिय आहे तो, त्याला निंदा सहन होणार नाही, मग तो बाहेर येईल आणि मग त्याला युद्धाचं आव्हान करा. कारण जो खरा क्षत्रिय आहे तो समोरच्याला सज्ज करतो, आणि समोरच्या हातात जे अस्त्र आहे, समोरच्याच्या हातात गदा आहे, तर मग हा दुसराही क्षत्रिय गदेने त्याच्याशी युद्ध करतो. त्याच्या हातातली गदा पडली तर त्याला उचलायला वेळ देतो, अशा रीतीने काय आहे हे युद्ध केलं जातं. त्यामुळे भगवान श्री कृष्णांनी असं आदेश दिल्यामुळे सगळं केलं गेलं, निंदित केलं गेलं दुर्योधनाला, आणि दुर्योधन बाहेर आला आणि त्याला सांगितलं निवड तू कोणाशी युद्ध करायचं आहे. तेव्हा तो म्हटला मी भीमाशी युद्ध करेन. मग गदा दिली गेली, खूप तुंबळ युद्ध झालं. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गांधारीने दुर्योधनाला, दुर्योधना गांधारीचा मुलगा, तिला खूप आवडायचा तो, त्यामुळे तिने एकदा आपल्या डोळ्याची पट्टी काढून मी तुझ्याकडे दृष्टी टाकेन जेणेकरून तुझं पूर्ण शरीर पोलादी होईल, मजबूत लोखंडासारखं मजबूत होईल असं सांगितलं होतं. तर तू पूर्णपणे विवस्त्र, म्हणजे कोणतंही वस्त्र शरीरावर न ठेवता येईल असं सांगितलं होतं. तरी भगवान श्री कृष्णांनी तो जात असताना त्याला सांगितलं होतं की तू एवढा मोठा आता ग्रोन अप आहेस ना, मोठा झालेला आहेस, तर एका मातेसमोर, म्हणजे आपल्या मातेसमोर तू असा कसा जाशील, तर तू हे केळीचं पान घे, कमरेला बांध आणि जा. त्यामुळे गांधारीने आपली पट्टी डोळ्याची काढली आणि जेव्हा पूर्णपणे असं दुर्योधनाला पाहिलं तेव्हा सगळं शरीर त्याचं पोलादासारखं मजबूत झालं, मात्र त्याची जी मांडी चाहसा जो भाग होता, कंबरे कंबर मांडी असलेला, त्या भागात केळीचं पान होतं, त्यामुळे तो भाग मात्र कठीण होऊ शकला नाही. आणि त्यामुळे भीमाने मग कुठे गदा मारली, मांडीवर मारली. आणखीन दुसरं आहे, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होणार होतं त्याआधी ही दुर्योधनाने मांडी ठोकून सांगितलं होतं की ये माझ्या मांडीवर बस तू म्हणून, त्यावेळीही भीमाने शपथ घेतली होती की तुझी मांडी मी फोडेन म्हणून. तर अशा तऱ्हेने मांडी फोडलेली आहे ह्याची आणि दुर्योधन विवळत पडलेला आहे. एवढं सगळं झालं, पांडव निघून गेले, त्या दिवशीचे युद्ध संपलेलं आहे, युद्ध आता शांत झालंय, संपलं सगळे बहुत करून सगळेजण मरून गेलेले आहेत. आणि मग आता हा जो अश्वत्थामा आहे त्याने विचार केला की मी आज ह्यांना मारेन आणि माझ्या जो मालक आहे त्याला, स्वामी आहे त्याला खुश करेन. तर त्यावेळी भगवान श्री कृष्णाने नेहमी पांडव हे आपल्या तंबूत झोपायचे, कारण युद्धस्थळी असे तंबू बांधलेले असतात ना युद्धाच्या बाजूला, जे विश्राम शाळा असतात तिकडे. तर भगवंतांनी त्यावेळी सांगितलं की पांडवांना आज तुम्ही इथे झोपू नका, दुसरीकडे झोपायला घेऊन गेले कृष्ण. आणि तंबूत झोपलेले 5 मुलगे होते तरुण, ज्यांनी युद्धात पण भाग घेतला होता, द्रौपदीचे पुत्र 5.
तिथे गेला अश्वत्थामा, त्याने 5 जणांची गळे कापले, म्हणजे शिर घेतली, आणि त्याला वाटलं की आता दुर्योधन खुश होईल, म्हणून त्याने आणलं आणि म्हटलं, हे बघा आम्ही पांडवांना घेऊन आलो आहे. दुर्योधनाला एक असं होत की त्याचा मृत्यू कधी येणार, ज्यावेळी त्याला एकाच वेळी हर्ष आणि एकाच वेळी शोक होईल तेव्हा त्याला मृत्यू येणार आहे असं असतं होत. तर जेव्हा त्यांनी ऐकलं की पांडवांना मी घेऊन आलो आहे, खरं तर बरोबर आहे, पांडवांच्या मुलालाही पांडवच म्हणणार, जसं कौरव कुळातल्या सगळ्या मुलांना कौरव म्हटलं जातं तसं, तर अश्वत्थामा म्हटलं मी पांडवांना घेऊन आलो. त्यामुळे दुर्योधनाला खूप आनंद झाला की पांडवांची मुलगी यांनी कापून आणली, तो खुश एकदम आनंदित झाला. पण जेव्हा त्याच्या जवळ ते शिर आणली गेली तेव्हा त्याने दाबून बघितली, कारण त्याला इच्छा होती की भीमाला मला नाश करायचंय. त्याने हात लावून बघितलं तर ती अगदीच कशी होती, भीमाच आपण विचार करू शकतो की भीम किती मजबूत असेल, त्याच्या तुलनेत ही शिर अगदीच कोवळी होती. त्यामुळे दुर्योधन म्हटला, अरे हे तर तू पांडवांच्या मुलांना घेऊन आलायस, तू असं काय केलं, आता मी मरतो इथे पण शेवटी माझ्याच नावाने ओरडतील ना की रात्रीच्या वेळी मारलं गेलं, म्हणजे माझ्या अधिकारातील माणसांनी मारलं, म्हणजे मला किती दोष लागणार आहे. म्हणजे दुर्योधन इतका वाईट होता की त्याला दुःख नाही झालं की ती मुलं मेली म्हणून, त्याला दुःख काय झालं, लोक माझी आता निंदा करतील की माझ्यामुळे त्या मुलांना हे केलं गेलं, म्हणजे म्हणून माझा त्यांनी दुर्योधनाने धिक्कार केला की असं तू घृणास्पद कृत्य केलं, त्याच्यामुळे मी जन्मभर निंदित होईन, आणि मग दुर्योधन काही काळाने मरून गेला. हा तर अशा रीतीने ही कथा सांगायला सुरुवात केली आहे. तात्पर्य वाचूया. भागवतात कुरुक्षेत्राच्या युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णांच्या लीला कथांचा प्रारंभ होतो. आता भागवतम सांगायला सुरु कुठे केलाय, आता आपला पहिला स्कंदाचा 7वा अध्याय आला आहे आणि श्लोक सुरू आहे 13वा. तर सुरुवात आतापर्यंत काय झालं, आतापर्यंत आपण सूत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनी काय काय बोलले, मग व्यासदेवांना नारद मुनींनी येऊन काय सांगितलं, मग नारद मुनींचे सगळं जन्माची कथा सांगितली गेली, सगळं झालं एवढं एवढं सांगून कथा कुठे सुरू झाली आहे, युद्ध समाप्त झालं आहे आणि असं झालं, असं करून ही कथा सुरू झाली आहे. कळलं. कुरुक्षेत्रावरच भगवान भगवद्गीतेत स्वतःविषयी बोलले. हे कुरुक्षेत्र युद्ध झालं त्यामध्येच भगवद्गीता सांगितली गेली होती, म्हणून भगवद्गीता आणि भागवतम ही दोन्हीही भगवंतांचेच दिव्य विषय आहेत. गीता ही कृष्ण कथाच आहे, भगवंताने केलेलं ते गान आहे किंवा श्रीकृष्णांचा विषय आहे, कारण ती भगवंतांनी सांगितली आहे. म्हणजे भगवंतांनी जे काही बोललं आहे तेच काय आहे, भगवंतांचा विषय आहे. म्हणजे भगवद्गीतेवर चर्चा जेव्हा करतो तेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचा साक्षात संग घेत असतो. भागवत देखील कृष्ण कथाच आहे, कारण ती भगवंतांविषयी सांगितली गेली आहे. सर्वांना या दोन्ही कृष्ण कथा अवगत करता याव्यात अशी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आणि आज्ञा होती. चैतन्य महाप्रभू त्यांची इच्छा होती की जगतातील सगळ्यांना हे श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता हे माहिती हवे. भगवान कृष्ण चैतन्य हे कृष्ण भक्ताच्या रूपात आलेले स्वतः श्रीकृष्णच आहेत, म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या दोघांविषयीचे केलेले विवरण म्हणजे वर्णन समान आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण चर्चा करतो ती श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद्गीता ह्यात चर्चा असते तेव्हा, आणि चैतन्य महाप्रभूंचं जे आपण चैतन्य चरितामृत वगैरे भगवान चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं श्रवण करू, तर त्याही कशा आहेत, कृष्ण लीलाच आहेत, कारण स्वतः कृष्ण
चैतन्य महाप्रभु म्हणून भक्ताच्या रूपामध्ये या जगतात भक्ती कशी करायची हे शिकवायला आलेले आहेत. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची अशी इच्छा आहे की भारतात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या सर्वांनी या कृष्ण कथा गंभीरतेने समजून घ्याव्यात आणि पूर्ण साक्षात्कारानंतर त्यांनी जगात सर्वत्र तो दिव्य संदेश पोहोचवावा. असे झाल्यावर या आक्रांत झालेल्या जगात इच्छित शांती आणि समृद्धी येईल. चैतन्य महाप्रभूंचं ध्येय काय आहे की आधी भारत भूमीत मनुष्य जन्म यार, तुमचा जन्म भारत भूमीत झालाय, जन्म सार्थक कर, जन्म सार्थक करा, कशा रीतीने कृष्ण कथा समजून घ्या अशाच का नाही, गंभीरतेने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून समजून घ्या आणि जन्म सार्थक कर, समजून घ्या, साक्षात्कार करा, त्याच्यावर चिंतन मनन अभ्यास करा. पूर्ण साक्षात्कार झाला की मग कर पर उपकार, जगतली सगळ्यांना तो दिव्य संदेश पोहोचावावा. यांनी काय होणार आहे, हा भगवंतांविषयीचा संदेश भागवतम भगवद्गीतेचं ज्ञान मिळून काय होणार आहे, तर या जगतात जे आक्रांत झालेले, आक्रांत म्हणजे या जगतात जे आपण सगळे जीव आहोत ते तीन तापांनी त्रासले जात आहोत, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या भवसागरात सतत सतत हे होत आहे, याच्यात त्रास सहन करत आहोत, तर त्यांना इच्छित शांती आणि समृद्धी येईल. जो जीव आहे तो भगवंतांच्या धामातून आला आहे तर त्याला भक्ती करूनच भगवंतांची प्राप्ती होणार आहे. भगवंतांची भक्ती केल्यामुळेच त्याला शांती आणि त्याच्या जीवनात समृद्धी येणार आहे. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर पुढचा श्लोक आपण वाचू शकतो. तर आता आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की काय काय घडलेलं आहे. नुसतंच वाचायचं नाही तर कल्पना करा की तुमच्या समोर हे दृश्य आहे. द्रौपदी आहे, तिची आताच 5 पुत्रांची हत्या झाली आहे, तर कसं असू शकेल. आपण हा 15 श्लोक वाचूया. माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमाना तदारुदत् वाष्पकल आकुल अक्षी ताम सांत्वयन आह किरीट माली. तर आधीचा जो 14 श्लोक होता त्याची दुसरी वेळ जर बघितली तर त्यात काय दिलं आहे, कृष्णा सुताना. कृष्णा म्हणजे द्रौपदी, हा द्रौपदीचं एक नाव होत कृष्णा, तिच्या सुतांची हत्या झाली आहे, सुत म्हणजे मुलगा. तर अशी हा तो श्लोक असा कंटिन्यू पुढे येतोय की पांडवांच्या 5 मुलांची माता द्रौपदी आपल्या मुलांची निर्गुण हत्या झाल्याचे ऐकून शोक विवल्ल होऊन अश्रुपात करीत रडू लागली. अशा अवस्थेत तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत अर्जुन म्हणाला. अर्जुनाला इथे नाव आहे किरीटमाली, ज्याच्या मुगुटामध्ये माळा असते त्याला असं एक अर्जुनाला नाव आहे किरीटमाली. तर अशी परिस्थिती आहे, आपण जाणू शकतो की द्रौपदी चे हे जे मुलं आहेत ते रात्री झोपलेल्या अवस्थेत मारलेलं आहे. सगळे आहेत क्षत्रिय, क्षत्रियाला क्षत्रियाचा पुत्र किंवा क्षत्रिय जो आहे त्याला अभिमान कसला असतो, युद्धभूमीवर जर मृत्यू आला तर त्यांना खूप बरं वाटतं, म्हणजे शोक करतात ते, पण त्यांचं म्हणणं काय आहे, लढाई करता करता जनतेचं आपल्या भूमीचं रक्षण करता करता वीर मरण आलेलं आहे. पण इथे परिस्थिती काय आहे की आपली मुलं झोपेत असताना मारून टाकलेली आहे आणि आपली इतकी सगळी मुलं एकत्रितरित्या नष्ट झाली आहेत, तर किती शोक विवल द्रौपदी असू शकते आपण विचार करू शकतो. आणि त्या अवस्थेत तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय आणि म्हटलाय,
तदाशुचस्ते पृज तदा शुचस्ते प्रमुजामि भद्रे यत् एकस मिनिट हाँ यद् ब्रह्म बंदो शिर आततायिनः गांडीव मुक्ते विशिखे उपाहते उपाहरे त्वा आक्रम्य यत् स्नास्यसि दग्धपुत्रा। तर हा जो पहिली ओळ आहे त्याच्या शेवटचा शब्द आहे भद्रे। भद्रे म्हणजे हे कल्याणी। स्त्रीला पुकारताना संस्कृत मध्ये हे कल्याणी, हे भद्रा, हे मंगलमयी असं म्हटलं जातं। तर हे कल्याणी गांडीव धनुष्यावरून सोडलेल्या बाणांनी त्या पतित आतताई ब्राह्मणाचा शिरच्छेद करून ते शिर आणून तुला भेट करीन, तेव्हाच तुझ्या डोळ्यांमधील आसवे पुसून मी तुझे सांत्वन करीन, नंतर तुझ्या मुलांचा दाह संस्कार उरकल्यावर त्या शिरावर, ते शिर कोणाचं आहे, अश्वत्थामाचं, त्या शिरावर बसून तू स्नान करशील। आता द्रौपदीचा विचार आपण केला, आता आपण अर्जुनाचा विचार करूया। एवढा महान योद्धा क्षत्रिय आहे आणि त्यांनी जाणलं आहे की माझ्या 5 मुलांना यांनी अश्वत्थामाने झोपलेल्या अवस्थेत बदमाश ही करून असं लपून छपून असं सगळं मारलेलं आहे, त्यामुळे अतिशय क्रोधित झालाय अर्जुन। पण त्या क्षणी तो तिला हे भद्रे हे कल्याणी म्हणतोय, कारण त्याला तिचं सांत्वन पण करायचं आहे। म्हणून त्याने सांगितलं की माझ्या हातात काय आहे, हे गांडीव धनुष्य आहे, त्याने मी बाण सोडेन आणि हा जो अतिशय पतित कार्य केलेला हा जो ब्राह्मण आहे कोण अश्वत्थामा, त्याचं शिर उडवून टाकेन मी आणि तुला भेट देईन आणि मग तुझं डोळे पुसेन, सांत्वन करेन आणि तू त्याच्या शिरावर बस आणि स्नान कर, असं अर्जुन सांगतो आहे। द्रौपदीने अशी काही अपेक्षा केली नाहीये। कोणी हे एवढा श्लोक वाचेल आणि म्हणेल अरे तुम्ही म्हणता द्रौपदी तर भक्त, पण द्रौपदी असं करणार आहे, द्रौपदी असं करू इच्छिणारच नाही। द्रौपदी ही अतिशय कोमल हृदयी महान भक्त आहे, जे आपल्याला आता पुढे वाचताना करणार आहे। पण हा जो क्षत्रिय स्पिरिट मधला अर्जुन आहे तो अतिशय संतापलेला आहे, त्यामुळे तो असं तिला सांगतो आहे। तात्पर्य जो शत्रू घराला आग लावतो, विषप्रयोग करतो, अकस्मात घातक शस्त्रांनी आक्रमण करतो, संपत्ती अपहरण करतो, शेती बळकावतो किंवा जमीन बळकावतो किंवा दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो, त्याला आतताई म्हणतात। भगवद्गीतेत सुद्धा हे आतताईंबद्दल आलेलं आहे। तर अशा प्रकारचे जो व्यक्ती ही कार्य करतो त्याला आपल्या वैदिक शास्त्रामध्ये आतताई म्हटलेलं आहे। तर आपण जर पांडवांच्या जीवनाविषयी बघितलं तर लाक्षागृहात पांडवांना पाठवून कौरवांची काय इच्छा होती, कौरवांमधला प्रमुख जो दुर्योधन त्याची इच्छा होती ह्यांना आपण ह्यांचं लाक्षागृह जाऊन ह्यांना मारून टाकावं, पण विदुरांच्या कृपेने पांडवांना आधीच कळलं आणि पांडव तिकडून भुयार खणून पळून गेले। तर पण मात्र त्या घराला आग लावण्याची ह्यांची इच्छा होती, बरोबर। मग लहानपणी जेव्हा भीम होता त्याचा द्वेष नेहमी दुर्योधन करायचा, त्याने त्याला स्वीट लाडू मध्ये मिठाई मध्ये विष घालून दिलं होतं। घातक शस्त्रांनी आक्रमण करणं, तर हे काय युद्ध करत आहेत, नंतर संपत्तीचं अपहरण केलं, सगळं राज्य यांच्याकडून ते काय खेळणे म्हणतात, द्यूत खेळणे, त्यामध्ये त्यांना फसवणूक केली गेली आणि त्यांचं सगळं साम्राज्य म्हणजे जमीन सगळं घेतली त्यांची, नंतर सगळी संपत्ती लुटली आणि द्रौपदीचंही वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला। इवन जेव्हा हे वनात राहत होते पांडव द्रौपदी बरोबर, तेव्हा जो कौरवांच्या बहिणीचा
नवरा आहे काय जयद्रथ, त्याने एकदा येऊन द्रौपदीचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न केला होता. तर हे सगळे कसे आहेत, आतताई आहेत असं म्हटलं जातं. अशी खराब कार्य करणाऱ्यांना आतताई म्हटलं जातं. असा आतताई मग तो ब्राह्मण असो किंवा ब्राह्मणाचा तथाकथित मुलगा असो, सर्व परिस्थितीत दंडनीय असतो. कुठच्या पण कुळातला असो, कुठच्याही वंशातला असो, किंवा म्हटलं जातं वर्णातला असो, हा वर्ण आणि आश्रम, वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, कुठच्याही याच्यातला असो, जर त्यांनी आतताई कार्य केलाय तर त्याला दंड केलाच पाहिजे. आतताई अश्वत्थाम्याचे शिर उडवण्याची अर्जुनाने जेव्हा प्रतिज्ञा केली तेव्हा त्याला चांगले माहीत होते की तो ब्राह्मणाचा पुत्र आहे, पुत्र आहे, मुलगा आहे. अर्जुनाला माहीत होतं कारण द्रोणाचार्य हे अर्जुनाचे पण गुरु होते, त्यामुळे त्यांनी जाणलं होतं, माहीत होतं त्याला की हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. मग ब्राह्मणाच्या मुलाला कसं काय मारायला चाललाय, कारण की तो कसा आहे, आतताई आहे. म्हणून पुढे प्रभुपाद म्हणतायत तथापि, परंतु हा ब्राह्मण पुत्र खाटकासारखा वागलेला असल्यामुळे त्याला ठार करण्यात ब्रह्महत्येचे पातक होणार नाही. एखाद्याने ब्राह्मणाची हत्या केली तर त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं, परंतु हा अश्वत्थामा एका ब्राह्मणाचा पुत्र आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, पण त्या वागला कसा आहे, कर्म कशी आहेत त्याची, खाटीक जसा बकरीला का गुबोकडाला कापेल तसंच त्याने हे पाच पुत्रांची हत्या केली आहे. त्यामुळे अशा वाईट माणसाला जर ह्या क्षत्रिय राजाने मारून टाकलं, तरी जरी तो ब्राह्मणाचा पुत्र आहे तरीही त्याची हत्या केली तर ब्रह्म हत्येचं पातक होणार नाही. ठीक आहे माताजी, काही शंका आहे तर विचारा, नाही तर आपण विराम देऊया. माताजी तो होता ना त्याची, तो बालिश होता, बालिश होता आणि म्हणजे त्याची एवढी बुद्धी नव्हती. हे सगळं पुढे येणार आहे की त्याच्यात तेवढी बुद्धी नाहीये. पुढे पुढे तुम्ही बघाल तर तो घाबरतो आणि हा ब्रह्मास्त्राचं आहे 19व्या श्लोकात, तो त्याला वाटतं की अरे मला इथे आता मी काय करू, कोणाला शरण जाऊ, आणि आपल्या रक्षणासाठी तो ब्रह्मास्त्र काढतो. पण संरक्षणाचा दुसरा उपाय नाही असं त्याला वाटतं. पण सर्वांचे संरक्षण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर असतातच की रथावर, जर त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला असता त्यावेळी, बरोबर. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. किंवा एखाद्या क्षत्रियालाही जर एखादा माणूस शरण गेला तर क्षत्रिय पण माफ करतो, पण त्यांनी काय केलं, तो अपरिपक्व होता. पुढे दिलेला आहे की तो वास्तविकपणे गुणसंपन्न ब्राह्मण नव्हता, ब्रह्मबंधू, म्हणजे त्याच्या ब्राह्मणाचे गुण पुरेसे नव्हते, त्याची कर्म ब्राह्मणासारखी नव्हती, आणि त्यामुळे त्यांनी इतकं खराब कार्य केलं. ठीक आहे माताजी, हा विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.